बाबा तुम्ही आमच्यात नाही हे अजून खरं वाटत नाहीये. असं वाटतं आत्ता बाबा बाहेर येतील आणि त्यांची ती प्रेमळ हाक ऐकूया. पण दुर्दैवानं आता तसं कधीच होणार नाही. आपल्या सगळ्यांचा मोठा आधार हिरावला गेलाय. दादा तर आपल्याकडे आठवणी काढल्यापुढे काय? आता त्यावरच आयुष्य काढायचं. होणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण तुमचा मोठा भाऊ म्हणून आता त्यांच्या जागी मी आहे. मी जरी तुमचा सावत्र भाऊ असलो तरी मी तुमच्याशी तसा कधीच वागलो नाही. सख्या भावासारखाच तुमचा सांभाळ केला आणि यापुढे मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. दादा होणाऱ्या गोष्टी होऊन गेल्या तेव्हा हा विषय आता बोलणं कितपत योग्य आहे ते मला माहीत नाही. म्हणून या गोष्टी लवकरात लवकर बोलणं चांगलं आहे. काय किंवाच चालढकल करण्यात काय अर्थ नाही. काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. मन मोकळं कर. दादा आपण संपत्तीच्या वाटण्या करून घेऊ. गोपाळ अरे संपत्तीच्या वाटण्या करण्याची एवढी घाई आहे का? अरे आजच बाबांची अंत्यविधी संपेल हे आणि हो दादा गोपाळचं बोलणं उचितच आहे. मलाही असं वाटतं की आता वाटण्या करण्याची वेळ आली आहे. अरे व्यावहारिक बाबी एकदा रखडल्या ना की त्या रखडल्या त्यापेक्षा त्या लवकर झालेल्या बऱ्या. म्हणजे कसं आपण आपल्या वाटण्या करून तिघेही आपल्या आयुष्याकडे आणि भवितव्याकडे पाहायला मोकळे. मला वाटतं आपल्या वडिलोपार्जित संपत्तीचे तीन समान भाग आपण केलेच पाहिजे. ठीक आहे आता तुमच्या दोघांची ती इच्छा आहे तर मी कशा लाडकाठी करू. ठीक मला मान्य आहे. अहो काय केलं आता? काय केलं मी? बाहेर काय कबूल करून बसलात? काही कळतं की नाही तुम्हाला? व्यवहार ज्ञान काय ते नाहीच. संपत्तीचे तीन समान हिस्से का म्हणून करायचे? अग मी तिघ बाबांचे तीन वारसदार म्हणून रीतीप्रमाणे संपत्तीचे तीन समान वाटे केलेत. कसलीही उफराटी रीत तुमची. मला सांगा त्या दोघांनाही तुम्ही अगदी सख्या भावाप्रमाणे सांभाळलं. काय हवं नको ते पाहिलं. त्यांची सगळी खर्च तुम्ही केलीत. लग्न लावून दिलीत हो की नाही? हो हो. नुसता हो हो करत बसू नका. मी काय म्हणते ते ऐका. संपत्तीतला अर्धा वाटा तुम्हाला मिळायलाच हवा. राहू देत ग. जाऊ दे. कशा लोक वादाला तोंड फोडायचं? आणि जे वाट्याला येईल ते पुरेसं नाहीये का आपल्याला? अग काही कमी पडणार नाही आपल्याला. जे मिळेल त्या सुखानं जगू शकतो आपण. कसलं मेलं सुखी राहणार होत? आजवर सगळं आयुष्य काट कसर करण्यातच गेलं. आता जरा संधी मिळाली आहे तर राहूया की जरा आरामात. त्यामुळे आता अजिबात मुख दुर्बळपणा करायला नको. संपत्तीतला अर्धा हिस्सा हा आपल्याला मिळायलाच हवा असं ठणकावून सांगा त्या दोघा भावांना. ठीक आहे तू म्हणतेस तर मी प्रयत्न करतो बघतो. प्रयत्न नको जमवाद. तर त्यामुळे मला असं वाटतं की संपत्तीचा निम्मा वाटा हा मला मिळायला हवा. अरे दादा काय बोलतोस तू? आम्ही तुझे लहान भाऊ आहोत त्यामुळे आमचा सांभाळ करणे तुझं कर्तव्यच होतं. निश्चितच. आणि तुझ्या जागी आम्ही असतो ना तर आम्ही देखील हेच केलंच आणि संपत्तीचा अर्धा हिस्सा मागितला नसता. अरे ठीक आहे तू तुझ्या केलेल्या कर्तव्याची किंमत वसूल करतोय काय? हे बघ ही मागणी अवाजवी आहे आणि मला हे पटत नाही. हो आणि मला हे अजिबात पसंत नाही. दादा अरे कधीच सावत्रपणानं वागवलं नाही आहे. मी आता शेवटी शेवटी असं वागू नकोस. संपत्तीचे समान तीन भाग होणं ठीक आहे. उद्या भेटू आणि बोलू.
घरच्या बायका सुद्धा अशा वागतात ना काही वेळेला. हिनं मला धर्मसंकटात टाकलंय. भावांकडे अर्धा हिस्सा मागून पाहिला पण ते नाही राजी होत. आणि मलाही पटलंय ते संपत्तीचे समसमान भाग करणं हेच योग्य आहे. पण हिला पटेल तर ना रात्रभर या एका गोष्टीसाठी डोकं खाल्लंय नुसतं. जोवरीच्या मनासारखं होणार नाही ना तोपर्यंत काही स्वस्त बसायची नाही. वाद घालून मला जेरीस आणेल. स्वामी आता तुम्हीच काहीतरी करू शकता. या पेचातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा स्वामी. स्वामी माझ्या भावांना सुबुद्धी द्या जेणेकरून ते मला संपत्तीतला अर्धा वाटा द्यायला तयार होतील. स्वामी माझ्यासाठी नाही म्हणत मी, हा वाटा मी मागतोय माझ्या बायकोसाठी. जर मला हा निम्मा हिस्सा मिळाला तर त्यातला चतुर्थांश हिस्सा मी तुमच्या चरणी अर्पण करेन.